वेलकम व्हिडिओ तर हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण आजच्या काय महत्त्वाच्या अपडेट्स आहेत ते जाणून तर घेणारच आहोत पण सोबत सोबत जे आहे पंधरा अशी मुद्दे आहेत ज्या द्वारे तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर विचार करायला जे आहे प्रवृत्त होणार आहात किंवा विचार करायला भाग पडणार आहे तुम्हाला विचार करणार आहात तुम्ही की व आपण कुठे आहे आणि काय होतंय जे विद्यार्थी आहेत किंवा जे ज्या गोष्टी होत आहेत सध्या शिक्षक भरती असेल टी असेल किंवा टेट परीक्षा असेल त्या संदर्भात आणि या ज्या पंधरा गोष्टी आहेत या खूप महत्वाच्या आहेत कारण की जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर तुम्हाला समजेल किंवा कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहे सर्व डी एड धारक किंवा बी एडधारक धारक यांच्यासाठी सर्वात महत्वाची जे आहे जसं आपण बघतोय जेव्हापासून टी परीक्षेचं आयोजन किंवा टेट परीक्षेचं आयोजन किंवा शिक्षक भरती जी आहे प्रक्रिया असेल तिच्या संदर्भात ज्या गोष्टी किंवा नवनवीन अपडेट समोर येतात रोजच्या रोज त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात अगोदर बघा पहिले पहिली जी गोष्ट आहे मेन ती आहे टेट परीक्षेचं नोटिफिकेशन टेट परीक्षेच्या नोटिफिकेशनला विलंब का होतोय हे जेन्युअन एक जेन्युअन प्रश्न आहे हा की इथे टेट परीक्षेचं नोटिफिकेशन येण्याला इतका विलंब होतोय त्यावेळेस विद्यार्थ्यांचं खरोखर नुकसान होतंय परीक्षेचं नोटिफिकेशन जर उशिरा आलं तर परीक्षा सुद्धा उशिरा होणार हे निश्चित आहे मग त्याच्यामुळं पहिला जो मुद्दा आहे तो आहे टेट परीक्षेचं नोटिफिकेशन जे आहे तर त्याला यायला विलंब होतोय आणि विलंब होण्याची किंवा विलंब होण्यासाठी कारणे काय काय आहेत दुसरा मुद्दा टेट परीक्षा जी आहे हो घातलेली आहे आणि टेट परीक्षा होणार आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये टेट परीक्षा होण्याच्या अगोदर टेट परीक्षेचा जर सिलेबस जो आहे म्हणजे अभ्यासक्रम ता, जो आहे त्याच्यामध्ये बदल होणार आहे का जर टेट परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये बदल होणार असेल तर तो अगोदरच मुलांना माहीत पाहिजे की अभ्यासक्रम कोणता कोणता असणारे परीक्षेसाठी जेणेकरून प्रिपरेशन जे आहे किंवा तिची जी नियोजनबद्धता आहे ती व्यवस्थित करण्यासाठी अभ्यासक्रम सुद्धा माहीत पाहिजे पण टेट परीक्षेचा एक टेट परीक्षेचा एक्झाम सिलेबस जो आहे आतापर्यंत जो आहे प्रकाशित करण्यात आलेला नाही आहे नवीन सुधारित अभ्यासक्रम जो आहे तो आतापर्यंत नाही आहे म्हणजे सध्या तरी उमेदवारांना मागचा जो अभ्यासक्रम आहे त्याचीच मदत घ्यावी लागते टेट परीक्षेची तयारी करण्यासाठी जे उमेदवार टेट परीक्षेची तयारी करतायत त्यांना तिसरा जो मुद्दा आहे तो आहे आधार अपडेट झाल्यानंतर शिक्षक भरतीची रिक्त संख्या किती आहे जसं आपल्याला सांगण्यात आलं होतं आधार अपडेट झाल्यानंतर आपल्या राज्यामध्ये किती शिक्षकांची पदे जी आहेत म्हणजे किती विद्यार्थी संख्या आहे आणि त्या विद्यार्थ्यांच्या संख्यांच्या प्रमाणामध्ये किती शिक्षक प पदसंख्या जी आहे ती रिक्त आहे त्या आपल्याला कळेल आणि त्याच्यानुसार निश्चित संख्या कळाल्यानंतर किती पदांसाठी शिक्षक भरती करायचं हे सुद्धा आपल्याला समजेल अशा प्रकारची माहिती समोर आली होती पण त्या संदर्भात सुद्धा अजूनही आपल्याला एक्झॅक्ट किंवा जी माहिती हवी आहे ती माहिती आतापर्यंत पोहोचलेली नाहीये किंवा तिथपर्यंत तरी माहिती आता सध्या सद्यस्थितीमध्ये भेटलेली नाहीये पुढची जी गोष्ट आहे मुद्दा क्रमांक चार परीक्षा ठराविक वेळेवर न होणे तुम्ही बघितला असेल टीईटी परीक्षा असेल शिक्षक पात्रता परीक्षा इतकी महत्वाची परीक्षा आहे ही आणि दुसरी जी आहे जिचा निकाल जो आहे खूप कमी लागतो आणि दुसरी परीक्षा आहे टेट परीक्षा टी टे ए आय टी टेट परीक्षा शिक्षक अभियुक्ता आणि बुद्धिमत्ता असणे जसं सांगितलं गेलं होतं जसं परिपत्रकामध्ये नमूद केलं गेलं होतं किंवा जी आरमध्ये मध्ये नमूद केलेलं असतं परीक्षा जी आहे चार महिन्यापेक्षा जास्त अंतर नकोय दोन परीक्षेमध्ये एक तर टी परीक्षा असेल किंवा टेट परीक्षा असेल तिच्या संदर्भात सुद्धा सांगितलेलं आहे की परीक्षा जी आहे ठराविक कालावधीनंतर जे आहे तर आयोजित केला जाईल पण परीक्षा जे आहे तर वेळेवर होत नाही आहे त्यामुळं उमेदवारांमध्ये जे आहेत उमेदवारांमध्ये कमालीची नाराजी आहे आणि विशेष म्हणजे उमेदवार जे आहे तर त्यांना जे आहे वेळेवर परीक्षा न झाल्यामुळे काही काही उमेदवार जे आहेत ते एज बार होत आहेत त्यांचं वय जे आहे निघून जात आहे या परीक्षेची तयारी करण्यामध्ये मुद्दा क्रमांक पाच सेंटर सुविधा व कंपनी पात्रता आता सेंटर सुविधा जी आहे इथे एक कारण सांगण्यात येत होतं की यावर्षी टेट परीक्षा जी आहे तिचा विलंब तिला विलंब होऊ शकतो किंवा ती लांबणीवर पडू शकते कारण की कंपनी निवड जी आहे कंपनी निवड करण्यामध्ये कंपनी निवड केल्यानंतर ती कंपनी जी आहे कोणत्या प्रमाणामध्ये किती प्रमाणामध्ये परीक्षा आयोजित करू शकते ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोडमध्ये तर ऑनलाईन मोडमध्ये आयोजित करायचं असलं तर सेंटर सुविधा किती अवेलेबल आहे किती परीक्षा केंद्रावर ही परीक्षा आपण घेऊ शकतो या संदर्भात जी माहिती आहे ती सुद्धा आपल्याजवळ अपुरी आहे म्हणजेच त्या बाबतीत जे आहे तर जे सॅटिस्फॅक्टरी किंवा जे सॅटिस्फॅक्शन पाहिजे उत्तरामध्ये ते सुद्धा सध्या नाहीये समिती अहवाल काय देणार मुद्दा क्रमांक सहा हा सहावा मुद्दा आहे की आता समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि समिती ठरवणार आहे की एक पर्टिक्युलर निर्णय जो आहे तो पोचला पोचवला जाणार आहे शासनापर्यंत तर समितीचा अहवाल नेमका काय येणार आहे मुद्दा क्रमांक सात ब्रिज कोर्स निकाल अजूनही जो आहे तर रिझर्व ठेवलेला आहे म्हणजे ब्रिज कोर्सचा निकाल जो आहे आता रिझर्व झालेला आहे म्हणजे येणाऱ्या काही दिवसामध्ये ब्रिज कोर्सचा निकाल लागेल पण ब्रिज कोर्सचा निकाल जो आहे तो लागलेला नाही आहे त्याच्यामुळे वर्ग एक ते पाच जे विद्यार्थी आहे डी एड धारक असतील बी एड धारक असतील किंवा कोणताही उमेदवार जो एज्युकेशनमध्ये ज्याने डिप्लोमा केलेला आहे किंवा डिग्री केलेली आहे त्या उमेदवारामध्ये सध्या तरी संभ्रम आहे की ब्रिज कोर्स संदर्भात काय निर्णय येणार आहे सुप्रीम कोर्टाचा माननीय सुप्रीम कोर्ट जे आहे लवकरच याच्या संदर्भात निर्णय देईल अशी अपेक्षा व्यक्त करूया पुढचा जो मुद्दा आहे तो आहे सेवानिवृत्त शिक्षक नेमणूक इथे जे आहे तर काय की पदावर, जा है जा है ते के पदावर। जा है जे आहे तर सेवानिवृत्त शिक्षक जे आहेत त्यांची नेमणूक करण्यात येते काय पदावर तिथे मात्र उमेदवार जे आहे जे होतकुरा आहे इमानदार आहे किंवा जे अभ्यास करतायत त्या उमेदवारांना प्रायोरिटी न देता सेवानिवृत्त शिक्षक जे आहेत जिथे शिक्षक कमी पडतायत तिथे त्यांच्याद्वारे जे आहे त्यांची नेमणूक करण्यात येते आणि नंतर जे आहे ते शिक्षकांची उणीव भरून काढण्यात येते पुढचा जो आहे मुद्दा क्रमांक नऊ आर टी ॲक्टनुसार तिसास एक किंवा पस्तीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असायला पाहिजे पण शिक्षक संख्या सध्या अपुरी आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे आर टी ॲक्ट आपल्याला सांगतो तीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक पाहिजे तर ती जी मागणी आहे किंवा तो जो मुद्दा आहे त्या मुद्द्याला धरून जे आहे सध्या तरी तेवढी पर्याप्त शिक्षक पदसंख्या आपल्या राज्यामध्ये नाही आहे मुद्दा क्रमांक दहा शाळा समायोजन योजन, योजन आणि अतिरिक्त शिक्षक काय काही ठिकाणी जे आहे शाळेंचं समायोजन करण्यात येणार होतं पण आता जे आहे ते शाळा समायोजन होणार नाहीये शाळेंचं समायोजन जे आहे ते खूप कमी प्रमाणात झालंच तर होईल आणि शिक्षक जे आहेत जे अतिरिक्त ठरणार आहे त्याच्यामुळं शिक्षक पदसंख्या जी आहे तिच्यावर परिणाम होणार होता पण जिथे शिक्षक अतिरिक्त ठरतील त्या शिक्षकांना दुसऱ्या शाळेमध्ये जे आहे ते समायोजित करण्यात येणार आहे आता इथे जे आहे हा सुद्धा मुद्दा महत्वाचा होता शाळा समायोजन आणि अतिरिक्त शिक्षक शाळेचं जर समायोजन झालं असतं तर खूप साऱ्या शाळा होत्या ज्यांचं समायोजन होणार होतं आणि अतिरिक्त शिक्षकांचा मुद्दा जो आहे तो सुद्धा महत्वाचा आहे मुद्दा क्रमांक अकरा मी जे मुद्दे सांगतोय ते खूप महत्वाचे आहे हे आणि हे प्रत्येक उमेदवाराला माहीत असणं आवश्यक आहे मुद्दा क्रमांक अकरा जो आहे तो आहे दोन वर्ष शिथिलता पण जाहिरात येण्याला विलंब विलंब होतोय असा आहे इथे मुद्दा काय मुद्दा आहे बघा दोन वर्षाची शिथिलता मिळालेली आहे यावर्षी टेट परीक्षेमध्ये टी ए आय टी शिक्षक अभियता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पण खरोखर मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये म्हणजे मागच्या वर्षी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ज्यावेळेस टी टी परीक्षा झाली आणि त्याच्यानंतर टेट परीक्षा होणार होती येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये तर तर दोन हजार बावीस पासून टीट परीक्षेचं आयोजन सुरू आहे आता दोन हजार तेवीस जे आहे त्याचं जानेवारी महिना सुरू आहे लवकरच फेब्रुवारी महिना सुरू होतो म्हणजे एक वर्ष होत आलंय आता एक वर्ष दोन वर्षाची शिथिलता मिळालेली आहे उमेदवारांना येणाऱ्या काही काळामध्ये ज्या आहेत वेगवेगळ्या गोष्टी घडल्या पण परीक्षा जी आहे तिची जी नोटिफिकेशन कि आहे किंवा तिची खर उम्हेद्वार जा जी कि जाहिरात जा, आहे ती येण्याला विलंब होते मग इथे जे आहे तर दोन वर्षाची शिथिलता देऊन आपण खरोखर उमेदवारांवर न्याय होतोय का ज्या उमेदवारांना जे उमेदवार एज बाहेर झालेले आहे किंवा ज्यांच्यासोबत ज्यांचं एज निघून जाण्याची ज्या एज निघून जाण्याच्या मार्गावर जे आहेत ते त्यांच्या संदर्भात हा जो निर्णय आहे दोन वर्षाची शिथिलता तर खरोखर परीक्षेची जाहिरात विलंब होतोही यायला मग त्याच्यामुळे ही गोष्ट आहे किती प्रमाणात सत्यता आहे किंवा या गोष्टीमुळे किती इम्पॅक्ट होऊ शकतो मुद्दा क्रमांक बारा परीक्षा ठरलेल्या वेळेत न होणे परीक्षा जी असते जसं सांगितलं जातं की ही परीक्षा ठराविक कालावधीमध्ये होईल ही परीक्षा या दिवशी किंवा या महिन्यामध्ये होईल तर तो जो टाईम टेबल आहे ते तो जो शेड्यूल असतो त्या शेड्यूलमध्ये मागे पुढे जो आहे फ्लक्च्युएशन होणं साहजिक आहे पण जास्तीत जास्त प्रमाणात जे आहे तर परीक्षा जे आहे तो, तो वेळेवर होतच नाही आहेत त्याच्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांचं नुकसान होतंय जे तयारी करतायत या परीक्षांची मुद्दा क्रमांक तेरा टी परीक्षा आणि टेट मुख्य परीक्षांचे अपूर्ण वेळ खाऊन नियोजनबद्धता टी टी परीक्षा जी आहे तर वर्षातून दोनदा किंवा वर्षातून एकदा तरी किमान होणं आवश्यक आहे तर टी टी परीक्षा आपण बघितलं असेल टी टी परीक्षा खूप कमी प्रमाणामध्ये झाली आहे म्हणजे मागची टी ई टी परीक्षा केव्हा झाली आणि तिचा निकाल कधी लागला नंतर पुढची टी टी परीक्षा कधी होणार आहे शिक्षक पात्रता परीक्षा आणि जसं सांगण्यात आलं होतं की काही उमेदवारांना तुम्हाला या तारखेपर्यंत किंवा समजा दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत किंवा दोन हजार अठरापर्यंत पर्यंत तुम्हाला टी टी परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे काही शिक्षक जे रुजू झालेले आहेत त्यांना सांगितलं होतं तर त्या प्रमाणामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा ही परीक्षा व्हायला पाहिजे होती तेवढ्या प्रमाणामध्ये परीक्षा झालीच नाही आणि सोबत सोबत जे आहे शिक्षक अभियोगता आणि बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा दोन हजार सतराला झाली त्याच्यानंतर दोन हजार आता सध्या दोन हजार तेवीस आहे त्याच्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा सध्या यावर्षी होण्याची शक्यता आहे तर मग परीक्षेचा अपूर्ण नियोजन आणि वेळ खाऊ जो पणा आहे किंवा नियोजनबद्धता जी आहे वेळ खाऊ नियोजनबद्धता याच्या मागे जे आहे हे मुख्य कारण आहे उमेदवाराच्या निराशे मागचं आणि सगळ्यात महत्वाची हीच ड्रॉबॅक किंवा हाच महत्वाचा ड्रॉबॅक आहे आपला याच्यामध्ये कदाचित जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये लवकरच सकारात्मक चेंज होऊ शकतो आणि मुद्दा क्रमांक चौदा हा आहे वय ॲडव्हर्टाईज आल्यानंतर काउंट होणार तुम्ही बघितला असेल तुम्ही जर परिपत्रक जे आता प्रसिद्ध झालं होतं टेट परीक्षेचं त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं किमान शैक्षणिक अर्थ उमेदवारामध्ये असावी लागते किंवा असली पाहिजे आणि सोबत सोबत दोन वर्षाची शिथिलता मिळणार आहे त्यासोबत अजून एक मुद्दा होता की जाहिरात जी आहे तीन तीन किंवा जे काही सांगितलं होतं तीन तीन चार चार किंवा पाच पाच सहा सहा महिन्यानंतर जाहिरात जी आहे पवित्र पोर्टलवर जे आहे प्रकाशित होईल आणि त्याच्यानुसार उमेदवारांनी पसंतीक्रम द्यायचा आहे आणि त्या जाहिरातीसाठी अप्लाय करायचं आहे पण तिथे जे आहे ते जाहिरात ज्या तारखेला प्रसिद्ध होईल त्या तारखेपासून आपलं जे वय आहे ते काउंट होणार आहे मग इथे जर समजा जाहिरात इथे जर टेट परीक्षेला उशीर होतोय शिक्षक भरतीला उशीर होईल नंतर टेट परीक्षेला उशीर झाला तर त्याचा परिणाम शिक्षक भरतीवर होईल शिक्षक भरता शिक्षक भरतीला विलंब होईल शिक्षक भरतीला विलंब झाला तर जाहिराती याला विलंब होईल आणि त्याच्यामुळं शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे ती जास्त लांबेल आणि त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट जो आहे तो विद्यार्थ्यांच्या वयावर किंवा विद्यार्थ्यांचं जे वय आहे जे निघून जाते सध्या त्या वयावर होण्याची चिन्ह जास्त आहेत त्याच्यामुळं इथे वय ॲडव्हर्टाइज आल्यानंतर काउंट होणार ही गोष्ट जे आहे सांगितलेले आहे आता याचा ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये काय परिणाम होणार आहे ते बघणं आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्वाचा पंधरावा मुद्दा शिक्षकांना कायम करणे आणि शिक्षण सेवक मानधन वाढ शिक्षकांना कायम करणे जे आहे तीन वर्ष काय की शिक्षकांना झालेले आहे सेवक कालावधी पूर्ण झालेला आहे त्यांना कायम करणे आणि शिक्षकांचं जे मानधन आहे अगोदर सहा हजार आठ हजार आणि नऊ हजार मानधन होतं यावर्षी चांगला एक निर्णय घेण्यात आला सरकारतर्फे की शिक्षकांचं मानधन जे आहे शिक्षण सेवकांचं मानधन ते वाढवण्यात आलेलं आहे ते जे मानधन आहे ते सोळा हजार अठरा हजार आणि वीस हजार करण्यात आलेलं आहे पर आता याची जी अंमलबजावणी आहे आणि नंतर पंच्याहत्तर हजार पदांची पदभरती जी आहे हे फक्त आश्वासन आहे आणि त्या आश्वासनाची पूर्तता सध्या तरी होताना दिसत नाही आहे तर हे पंधरा मुद्दे होते जे खूप महत्वाचे आहे प्रत्येक जो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय त्याच्यासाठी किंवा जो विद्यार्थी शिक्षक भरती टी ई टी शिक्षक पात्रता परीक्षा असेल मग शिक्षक होण्यासाठी पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी असेल किंवा टी ए आय टी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी असेल तर हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहे आणि या प्रश्नाकडं सरकारने जे आहे ते सकारात्मक भूमिका घेऊन बघणं आवश्यक आहे आणि का येणाऱ्या काळामध्ये लवकरच शासन जे आहे याच्या बाबतीत जे आहे योग्य तो, तो निर्णय होईल आणि लवकरच जे आहे टेट परीक्षा शिक्षक आणि बुद्धिमत्ता चाचणी आयोजन केलं जाईल आणि सोबत सोबत जे आहे शिक्षक पात्रता परीक्षा जी महाराष्ट्रामध्ये होते जिला आपण महा टी टी परीक्षा जी आहे तर ती सुद्धा लवकरच लवकर जी आहे तिचं सुद्धा आयोजन होईल अशी आशा व्यक्त करूया आणि हा जो व्हिडिओ आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माहितीला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला व्हिडिओ जो आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा सोबत सोबत नोटिफिकेशन ऑन करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटते तुमच्या काय तुमचा काय अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नोंदाला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय